बापाला आईला घरानं सांगितलं, स्वतःची लहानी बहीण होती, त्या बहिणी सोबत पुन्हा काकाचं दुसरं लग्न लावलं. ज्यास बहिणी सोबत लग्न लावलं त्यास त्या मुलीचा बाप म्हणजे हिचा बाप वाट लावत असताना गोरोबा काकाच्या जवळ आला आणि काकाला म्हणत होता, पहिली मुलगी तुम्हाला दिली, दुसरी पण आता तुम्हाला दिली, पण तुम्हाला सांगतो तुम्हाला पांडुरंगाच्या आणि हिला अंतर पडू देऊ नका. आणि जसं पहिल्या मुलीला वागणूक देताना तसंच हिच्यासोबत व्यवहार करा, तसंच वागा. पहिली हिनं शपथ घातली, दुसरी त्याने घातली. सुखदेव सांगतात राजा, गोरोबा काका त्या हिशेबात राहत होते. एकदा काका झोपले पा आणि दोघी दोईकून झोपल्या. झोपीची अवस्था असताना दोघींनी दोन हात आपल्या अंगावर घेतले, काकाला जाग आली आणि पाहिलं, अरे ज्या हाताला माझ्या पांडुरंगाची शपथ घातली ते हात माझे आज माझ्या ताब्यातून का गेले. काकाने दोन्ही हात तोडले, दोन्ही हात तोडले. याला वैराग्य म्हणायचं. काय वैराग्य? माझ्या माझ्या मालकाची शपथ घातली आणि माझा हात ताब्यातून गेला. देवाची शपथ घालत असताना जरा विचार करून घाल जा. कमीत कमी खोट्या तरी घाल जाऊ नका. लोकाला पटवण्यासाठी देवाची शपथ घालता. बघा माझ्या संताचं चरित्र. दोन्ही हात गेले आमच्या काकाचे दोन्ही. एकदा काका जगाच्या मालकाच्या राऊळात गेले आणि जगाच्या मालकाच्या राऊळात माझ्या नामदेव महाराजांचं कीर्तन चालू होत. कीर्तन चालू असताना नामदेव महाराजाने बसलेला जो समुदाय होता का, नामदेवाचं कीर्तन म्हणजे आमचं कीर्तन नाही. नामदेव महाराज कीर्तन कसं होतं माहितीये का तुम्हाला? तवा का असे भोंगे होते का? नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. अहो नामदेवानी कीर्तन करावं, जगाच्या मालकाने नाचावं, अरे संतांची अवस्था विधेय असल यात काय नवलय? माझ्या जगाच्या मालकाची अवस्था विधेयी झालती. नाचता नाचता देवाचा गळाला की पितांबर आणि सावध होई देवा ऐसे बोले कबीर. नाचताना देवाचा पितांबर गळावा इतकी देवाची अवस्था विधेय होती. एकच टाळी झाली, एकच टाळी झाली, झाली एकच टाळी झाली, एकच टाळी झाली. चंद्रभागे वाळ म्हणले माझा ज्ञान राजा हो पळासीला हवाती, माझा ज्ञान राजा हो पळासीला हवाती, माझा ज्ञान राजा हो पळासीला. आणि तुम्ही बसणाऱ्या लोकांनी टाळ्या वाजवावा. महाराज कधीच म्हणत नव्हते. सांगितलंय वराहात करून भजन करा. नामदेव महाराज बोलत होते वराहात करून भजन करा. ज्यास नामदेव महाराज बोलत होते का त्यास गोरोबा काकांनी पाहिलं,
वर हात करून टाळी वाजवायची पण हात होते का? माझे गोरोबा काका वर हात करून ते दुंडक वाजित होते, दुंडक नामदेव कीर्तनी चमत्कार घडला, हात फुटले हात, नामदेवाच्या कीर्तनात हा चमत्कार आहे. ज्याला हात नाहीत त्याला नामदेवाच्या कीर्तनात हात फुटतात. सतीनं पाहिलं माझ्या मालकाला हात फुटले, नामदेवाकडे गेली, सांगितलं महाराज माझ्या मालकाला तर तुमच्या कीर्तनात हात फुटले, पण माझा गेलेला मुलगा. नामदेवाने मुलाला आवाज दिला, जगाचा मालक विटेवून त्या गोरोबा काकाच्या मुलाला घेऊन त्या गोरोबापाशी दिलं. याला संताचा चमत्कार महिमा म्हणायचं नव्हे, हा सामान्य महिमा संताचा. अरे ज्या नामदेवासोबत एक जनाबाई राहत होती, दास्यत्व करीत होती, नामदेव महाराजाच्या घरात 14 माणसं होती, 14, आणि 14 माणसाची धुनी भांडीचं काम कोणाचं होतं? त्या जनीचं होतं. दलिता कांडिता तुझ गाई न रे अनंता. अरे दलताना जनाबाई देवाचं भजन म्हणायची. काय जनाबाईची